Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. आंबा बागायतदारांनी केलेल्या मागणीनुसार शेतकरी उत्पादकांची प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन मेळावा 21 जानेवारीला तळेबाजार इथं जिल्हा बँक आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ स्नेह सिंधू यांच्या माध्यमातून आयोजित केल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी देवगडात पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये आंबा मोहरावरती आम्ही जे वेगवेगळ्या प्रकारची जी काही फवारणी कीटकनाशकाची जी फवारणी करतो आहे त्याचे रिझल्ट आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. आणि म्हणून आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विनंतीचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने स्नेह कृषी पदवीधर संघाच्या वतीने 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता तळे बाजार भवानी मंगल कार्यालय येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. यामध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ उपस्थित राहून आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या पेस्टिसाईडबद्दलच्या ज्या काही शंका ज्या आहेत या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासोबत ह्या जिल्ह्यामध्ये आज आंबा मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचं अत्यंत नुकसान होत आहे. थेट शेतकरी ते ग्राहक ह्या दृष्टिकोनातून आंबा प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी सुद्धा यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रोड्युसर कंपनीचे तज्ज्ञसुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष नेत्याने तसेच आमचे बँकेचे संचालक सन्माननीय अविनाश मानगावकर आणि स्नेह कृषी पदवीधर संघाचे सन्माननीय संदीप राणे यांच्या वतीने आम्ही करत असून या मेळाव्याचा जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.